नमस्कार आजच्या आपल्या सत्रामध्ये आपण पत्रलेखन या कौशल्याबद्दल बघूया खरं सांगायचं तर पत्र लिहिणं यात काही फार वेगळं आहे काही नवीन आहे असं खरं म्हणजे नाहीच पत्र लिहिणं सगळ्यांनाच माहिती असतं आता ईमेलच्या काळामध्ये किंवा व्हॉट्सअपच्या काळामध्ये पत्र प्रत्यक्षात लिहिली जात नाहीत तो भाग वेगळा पण पत्र लिहिणं म्हणजे आपल्या इच्छा किंवा आपलं काम ह्याच्याबद्दल दुसऱ्याला लिहून सांगणं किंवा कळवणं हा भाग मात्र अजून करायलाच लागतो मग ते तुम्ही आंतरदेशीय पत्रावर लिहा किंवा प्रत्यक्ष कम्प्युटरवरच्या ईमेलमध्ये लिहा मजकूर साधारण त्याच प्रकारचा सा राहतो आणि मुख्य म्हणजे भाषा म्हणून लेखन कौशल्यही ले तेच राहतं पत्रलेखन हे पण एक उपयोजित लेखन कौशल्य आहे ले। म्हणजे काय तर ज्याचा व्यवहारात कुठे ना कुठेतरी उपयोग करायला लागतो असं उपयोजित कौशल्य ते आहे पत्रलेखनाचे साधारणपणे दोन भाग पडतात असं म्हटलं जातं एक औपचारिक पत्रलेखन आणि एक अनौपचारिक पत्रलेखन औपचारिक पत्रलेखन हे नावावरनं पण आपल्याला कळत आहे उपचार म्हणून म्हणजेच कामाच्या संदर्भात केलं गेलेलं लेखन आणि अनौपचारिक म्हणजे कौटुंबिक किंवा घरगुती स्वरूपासाठी केलेलं पत्रलेखन आधी आपण अनौपचारिक म्हणजे कौटुंबिक पत्र हे काय असतं ते बघूया आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे ते माहितीये की आपल्या कुटुंबातल्या आपल्या नात्यातल्या आपल्या मित्रमैत्रिणींना जवळच्या लोकांना लिहिलेलं अनौपचारिक पत्र अनेकदा त्याचं कारण कौटुंबिक स्वरूपाच असतं म्हणजे कुणाला तरी बक्षीस मिळालंय कुणाला तरी चांगलं यश मिळालंय तर त्याचं अभिनंदन करण्यासाठी म्हणजे एक प्रकारे पाठ थोपटण्यासाठी पत्र लिहिलं जात किंवा आपण घरापासून लांब गेलो आहोत म्हणून घरच्यांना खुशाली कळवण्यासाठी पत्र लिहिलं जातं किंवा कधी कधी एखाद्याच्याकडे काहीतरी वाईट घडलं असेल तर सांत्वन करण्यासाठी पत्र लिहिलं जातं सामान्यपणे कौटुंबिक स्वरूपाची किंवा घरगुती स्वरूपाची जी पत्र असतात ती ह्या प्रकारामध्ये मोडतात आणि अर्थातच आनंददायी घटना घडली असेल तर उत्साह वाढवणारं असं पत्र असतं वाईट घटना घडली असेल तर सांत्वना देणारं असं पत्र असतं घरगुती स्वरूपाची पत्र लिहित असताना अर्थातच ज्यांच्याशी आपले घरगुती संबंध किंवा नातेवाईक ह्या प्रकारचे संबंध असतात त्यांना आपण पत्र लिहितो त्यामुळे त्याच्यातली भाषा ही आपण एकमेकांशी ज्या प्रकारे बोलतो त्या प्रकारची असते म्हणजे अर्थातच बोलताना ज्या प्रकारचे संवाद करतो तसच्या तसं लिहिणं अपेक्षित नाहीये पण घरगुती पद्धतीने बोलताना ज्या प्रकारचा मोकळेपणा एकमेकांचे नाते संबंध बघून बोलणं ह्या प्रकारेच ती पत्र प्रकार लिहिली जातात म्हणजे अर्थातच आजी लिहिलेलं पत्र किंवा आजोबांना लिहिलेलं पत्र हे आपण आजोबांचा मान राखून आजीचे असले आपले नाते संबंध लक्षात घेऊन लिहू तसं आहे आणि मित्र किंवा मित्रिणीला लिहिलेलं पत्र हे त्यांच्याशी गप्पा मारताना ज्या प्रकारची भाषा आपण वापरतो ज्या प्रकारचे शब्द आपण वापरतो ते वापरून आहे त्यामुळे घरगुती संबंधाप्रमाणे घरगुती पत्रही लिहिली जातात पण असं असलं तरी पत्रलेखनाना एक प्रकारची चौकट लिहिण्याची एक पद्धत ही असलीच पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या पत्रांना मायना लिहिला पाहिजे मायना म्हणजे काय ज्याला उद्देशून आपण पत्र लिहितोय त्याच्याविषयी लिहिणं म्हणजे मायना आता आपण कुणाला पत्र लिहितोय त्याप्रमाणे त्याला मानन लिहायचं श्री लिहायचं ची लिहायचं सौ लिहायचं हा मायनातला प्रकार बदलणार आहे दरवेळेला आपण त्या व्यक्तीचं नावच लिहू असं नाही जर का आजोबांना पत्र लिहित असलो तर अर्थातच त्यांचं नाव लिहिण्याचा प्रश्न येत नाही पण मित्राला किंवा मैत्रिणीला पत्र लिहित असलो तर त्याचं नाव आपण लिहिणार त्यामुळे हे पत्र कुणाला लिहितोय त्याप्रमाणे त्याचा मायना बदले मायना किती प्रकारचा असतो काय प्रकारे लिहिला जातो याचे तपशील आपण आता बघूयात मायना लिहून झाल्यानंतर आपण ज्या कारणासाठी पत्र लिहितोय त्याचा उल्लेख अगदी पहिल्या परिच्छेदात केला तर तो, तो जास्त चांगला म्हणजे जा अभिनंदनाचं चा पत्र असेल तर तुला अमक्या अमक्या परीक्षेत अमकं अमकं यश मिळालं हे मला कळलं वाचून खूप आनंद झाला अशा प्रकारचं काहीतरी वाक्य हे सुरुवातीलाच आलं पाहिजे किंवा एखाद्याला आपण आमंत्रण करतोय आता दिवाळी लवकरच जवळ येते दिवाळीच्या वेळेला आपण सगळे भेटलो तर किती मजा येईल ना तर या आमच्याकडे दिवाळीला अशा प्रकारे ज्या साठी आपण पत्र लिहितोय त्याचा संबंध हा पहिल्या परिच्छेदामध्ये जर का आला तर ते जास्त चांगलं मग त्याच कारणाबद्दलचे आणखी तपशील हे त्याच्या पुढच्या परिच्छेदामध्ये यावेत हे घरगुती पत्र असल्यामुळे त्यातली भाषा नातेसंबंध याचे उल्लेख हे सुद्धा घरगुती प्रकारे आले तर अगदी हवे असतात किंवा तसेच यायला पाहिजे म्हणजे किती पाऊस पडलाय ना यावेळेला मस्त वाटते बुवा हे वाक्य घरगुती स्वरूपाच्या पत्रामध्ये म्हणजेच कौटुंबिक पत्रांमध्ये नक्कीच आले पण नंतर जे आपण औपचारिक पत्र बघणार आहोत त्याच्यामध्ये मात्र अशा प्रकारची वाक्य ही चालणार नाही किंवा की कि आजोबा कसे आहात किती दिवस झालं तुम्हाला भेटलो नाही आजोबांना भेटल्यानंतर ज्या प्रकारची वाक्य आपण त्यांच्याशी बोलू तशीच वाक्य ही पत्रामध्ये लिहिली तरी सुद्धा चालते पत्र म्हणजे कौटुंबिक स्वरूपाचं पत्र हे जरी एकाच व्यक्तीला उद्देशून लिहिलेलं असलं तरी कुटुंबातल्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं हा पण गृहीत धरलेला असतो म्हणजे काय आजोबांना पत्र लिहिलं असलं किंवा एखादा मुलगा हॉस्टेलवर राहायला गेला आणि आई काळजी करत असेल तर मी हॉस्टेलवर कसा व्यवस्थित आहे मजेत आहे हे सांगणारं पत्र त्यांनी आपल्या आईला लिहिलं असलं तरी सुद्धा घरातल्या इतरांबद्दलचा उल्लेख त्या पत्रामध्ये असणं हे घरगुती पत्र म्हणून अनौपचारिक पत्र म्हणून त्याच्यामध्ये अपेक्षित आहे मग दादा कसा आहे तो नियमित खेळायला जातोय ना किंवा ताईचं कॉलेज कसं आहे ग ती मजा करते का तिला माझी आठवण येते का किंवा घरात कोणतरी लहान असेल तर पिंटू आता मोठा झाला असेल ना अशा प्रकारची वाक्य घरगुती पत्रामध्ये नक्की लिहिली जावीत त्यामुळेच ते घरगुती स्वरूपाचं पत्र होतं घरगुती स्वरूपाचं पत्र आणि वैयक्तिक संबंधातल्या प्रकारची भाषा ही त्याच्यामुळे आल्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी मजा आहे थोडीशी गंमत आहे नातेसंबंधामध्ये जी गंमत आहे ती गंमत पत्रामध्ये यायला पाहिजे आणि ती दिसत असणारे भाषा शब्द त्या प्रकारचे वाकप्रचार हे त्याच्यामध्ये वापरले गेले पाहिजे आपल्या नातेवाईकांबद्दलही त्याच्यामध्ये लिहायचं असल्यामुळे किंवा मित्रमैत्रिणींबद्दलही त्याच्यामध्ये लिहायचं असल्यामुळे घरगुती पत्रही थोडीशी लांब असतात त्याचे परिच्छेद जास्त असतात आणि त्यामुळेच साधारण दीडशे ते दोनशे शब्दांपर्यंत अनौपचारिक पत्र लिहिलं तरी चालतं बरेच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये एकाच वेळेला प्रश्न लिहिलेला किंवा असतो म्हणजे अनौपचारिक पत्र किंवा औपचारिक पत्र तर अशा प्रकारच्या पत्रांचा सराव करत असताना वर्गात मुलांनी स्वतःचा अंदाज घ्यावा किंवा शिक्षकांनी त्यांची पत्र वाचून त्यांना अंदाज द्यावा की कुठल्या प्रकारचं लेखन हे त्या व्यक्तीला जास्त चांगलं करता येत आहे काही जणांची शैली ही अनौपचारिक कौटुंबिक प्रकारची पत्र लिहिणाऱ्या जास्त अनुकूल असते जास्त मोकळेपणाने जास्त संवादात्मक लिहिण्याची शैली ज्या मुलांची आहे त्यांनी अनौपचारिक पत्र हे जरूर निवडावं आणि त्याच्याबद्दल लिहिण्याचा सराव जास्त करावा आपण काय शिकलो पत्रलेखनाचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात औपचारिक पत्रे अनौपचारिक पत्रे या घटकात अनौपचारिक पत्रलेखनाविषयी माहिती समजून घेतली अनौपचारिक पत्राची भाषा संवाद केल्यासारखी गप्पा मारल्यासारखी असावी साधी सोपी खेळकर भाषा योजल्यामुळे अनौपचारिक पत्राची परिणामकारकता वाढते अनौपचारिक पत्रलेखनाचे विशिष्ट संकेत नियम नाहीत उजवीकडच्या कोपऱ्यात दिनांक लिहावा डावीकडे योग्य मायना लिहिणे गरजेचे असते व्यक्तीचे नाव लिहिताना प्रिय आदरणीय तीर्थरूप इत्यादीनुसार लिहिणे गरजेचे असते शेवटी घरातील सर्वांना यथोचित नमस्कार आशीर्वाद लिहून समारोप करावा घरगुती कौटुंबिक मित्रमैत्रिणींना लिहिलेली पत्रे ही अनौपचारिक स्वरूपाची असतात त्यामुळे ही पत्रे थोडी सविस्तर लिहिली तरी चालतात अनौपचारिक पत्रातून आपण आपल्या भावना ख्याली खुशाली पोचवत असतो स्वाध्याय परगावी असलेल्या तुमच्या मित्राला बालकुमार चित्रकला स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे त्याबद्दल त्याला अभिनंदन करणारे पत्र लिहा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही आजोळी येत असल्यासंबंधीचे पत्र तुमच्या मामाला लिहा